नमस्ते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनॉरस आपत्याची वारस नोंद कशी करावी त्याच्या काय काय कायदेशीर तरतुदी आहेत याबाबत चर्चा करणार आहोत अनेक वेळेला प्रश्न उपस्थित होतो की एका व्यक्तीने दोन लग्न केलेली आहेत म्हणजे पहिली पत्नी हयात असताना दुसरं लग्न केलेलं आहे आणि आता ती तो जो खातेदार आहे तो मयच झालेला आहे तर त्याच्या वारसाची नोंद करताना काय काय करावं तर आपण याबद्दलचे कायदे दोन्ही जे महत्त्वाचे आहेत ते आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाने याबद्दल काय म्हणलेलं आहे तेही लक्षात घेऊ तर प्रथम अनोरस अपत्य इन्लेजिटिमेट चाइल्ड याचा अर्थ अवैध किंवा बेकायदेशीर विवाहामुळे जन्माला आलेले अपत्य म्हणजे अनोरस अपत्य एक लक्षात घ्या विवाह संबंधात दोन महत्वाचे कायदे अंमलात आहेत एक विशेष विवाह कायदा एकोणीशे चोपन्न म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फोर आणि हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी फाईव्ह तर प्रथम आपण विशेष विवाह कायदा जो आहे एकोणीशे चोपन्नचा याच्या महत्वाच्या जे तरतुदी आहेत जे आपल्या या विषयाशी संबंधित आहेत तितक्याच फक्त बघू तर विशेष विवाह कायदा एकोणीशे चोपन्न मध्ये कलम चार अन्वये विवाह सोहळ्याशी संबंधित इतर कोणत्याही कायद्यात काहीही समाविष्ट असले तरी या कायद्यानुसार कोणत्याही दोन व्यक्तीमधील विवाह जर विवाहाच्या वेळी वेळी खालील अटींची पूर्तता होत असेल तर समारंभपूर्वक केला जाऊ शकतो अशी तरतूद आहे तर अटी पाच अटी आहे त्याला सॉरी चार अटी आहे त्याला परंतु आपली जी संबंधित अट आहे तितकी मी घेतलेली आहे की कोणत्याही पक्षाचा जोडीदार म्हणजे वधूचा पती किंवा वराची पत्नी हयात नसेल तर या कायद्यानुसार विवाह होऊ शकतो बाकी जा है अपन चा, अब, क, जे आहे ते आपण नंतर बघू या विषयाचे संबंध नाही त्याच्यानंतर विशेष विवाह कायदा एकोणीसशे चौपन्न कलम चोवीस अन्वये या कायद्याअंतर्गत होणारा कोणताही विवाह कलम चारच्या खंड अ ब क आणि ड म्हणजे वरती जे आपण बघितलेलं आहे कोणत्याही पक्षाचा जोडीदार हयात नसेल तर तर कलम चोवीस असं म्हणतं की या चारपैकी कशाचाही जर भंग झाला किंवा त्या या ज्या अटी आहेत त्या पूर्त याची पूर्तता होत नसेल तर तो विवाह जो आहे तो रद्द बादल ठरेल विशेष विवाह कायदा कलम अन्वय प्रत्येक व्यक्ती ज्याने विवाहित असताना या कायद्यांतर्गत स्वतःचा विवाह सोहळा केला आहे त्याने भारतीय दंड संहिता कलम चारशे चौऱ्याण्णव आणि चारशे पंच्याण्णव अन्वय दंडनीय गुन्हा केला आहे असे मानले जाईल आणि अशा प्रकारे समारंभपूर्वक केलेला विवाह हा रद्दबदल ठरेल ठीक आहे म्हणजे हा जो विशेष विवाह कायदा आहे याच्यातही तरतूद अशी आहे की पहिली पत्नी किंवा पहिला पती जिवंत असताना दुसरा विवाह करता येणार नाही आणि तो विवाह तसा केला तर तो, तो बेकायदेशीर ठरेल आता दुसरा जो कायदा आहे हिंदू विवाह कायदा एकोणीशे पंचावन्न याच्या महत्वाचे ज्या तरतुदी आहेत ते आपण लक्षात घेऊ हिंदू विवाह कायदा कलम दोन अन्वये वीरशैव लिंगायत किंवा समाज प्रार्थना समाज किंवा आर्य समाजाच्या अनुयायांसह धर्माने हिंदू बौद्ध जैन किंवा शीख असलेल्या व्यक्तींना आणि ज्या प्रदेशामध्ये हा कायदा विस्तारित आहे म्हणजे अंमलात आहे लागू आहे त्या प्रदेशात अधिवास असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्नच्या तरतुदी लागू होतात धर्माने मुस्लिम ख्रिश्चन पारशी किंवा जीव असलेल्या व्यक्तींना हा कायदा लागू होत नाही आता हिंदू विवाह कायदा जे याचं क कलम पाच जे आहे ते आपण थोडंसं थो लक्षात घेऊ पहिले कलम पाच अनुभवित दोन हिंदू धर्मी विवाहासाठी खालील अटींची पूर्तता होणे अनिवार्य आहे आता कुठल्या कुठल्या अटी आहेत ते आपण बघू विवाहाच्या वेळी विवाह करत असलेली किंवा असलेल्या कोणत्याही पक्षाच्या पती किंवा पत्नी स्पाऊस म्हणलेला आहे इंग्लिशमध्ये हयात नसावा म्हणजे व वर आपण जे बघितलं त्याप्रमाणेच वराचा वराची पत्नी आणि वधूचा पती हयात नसावा विवाहाच्या वेळी कोणताही वे पक्ष मानसिक दुर्बलता म्हणजे मा अनसाऊंड माइंड विवाहासाठी अयोग्य अशा विकृतीमुळे एखादी विकृती त्याला अशी असेल की तो विवाह अयोग्य आहे तर अशी विकृती असल्यास किंवा वेडेपणाचे किंवा अपस्माराचे एपिलप्सीचे एपिलप्सी म्हणतात अपस्माराला झटकी येत असल्यामुळे विवाहास वैध संमती देण्यास असमर्थ नसावा ठीक आहे ही दुसरी अट झाली तिसरी अट आहे विवाहाच्या वेळी वराचे वय एकवीस वर्षे आणि वधूचे वय अठरा वर्षे पूर्ण असावे चौथा आहे वर आणि वधूचे निषिद्ध नाते संबंध नसावे आपल्याला माहिती आहे आपण जर हा हिंदू विवाह कायदा जर वाचला तर या यामध्ये निषिद्ध नातेसंबंध काय आहेत म्हणजे कुठल्या ना कुठल्या नात्यांमध्ये विवाह होऊ शकत नाही ते दिलेलं आहे त्याच्यानंतर वर आणि वधू एकमेकांचे सपिंड नसावेत तर ह्या ज्या पाच अटी आहेत या पाट पाच अटीमधल्या कुठल्याही अटी जर पूर्तता होत नसेल तर हा विवाह अवैध ठरेल हिंदू विवाह कायदा कलम सात्वय हिंदू विवाह हा कोणत्याही पक्षाच्या परंपरागत संस्कार आणि समारंभानुसार केला जाऊ शकतो परंतु अशा संस्कार आणि समारंभामध्ये सप्तपदी हा जो विधी आहे विवाहाचा ते समाविष्ट असावे म्हणजेच वर आणि वधू यांनी पवित्र अग्निभोवती सात फेऱ्या घेतात ते आणि सातवी फेरी पूर्ण झाल्यानंतर विवाह पूर्ण आणि बंधनकारक होतो हिंदू विवाह कायदा कलम आठ अन्वय राज्य सरकार हिंदू विवाहाची नोंदणी करण्याची व्यवस्था करेल जशी ऑलरेडी केलेली आहे हे पंचावन्नच्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे आणि प्रत्येक विवाह हा नोंदणीकृत असावा त्याची नोंदणी व्हावी हे सध्या अनिवार्य आहे विवाह कायदा कलम अकरा अन्वय या अधिनियमाच्या प्रारंभानंतर विधीपूर्वक लावण्यात आलेला कोणताही विवाह जर त्या त्याद्वारे कलम पाचच्या खंड एक चार आणि पाच यामध्ये निर्दिष्ट केलेल्या या कोणत्याही एका शर्तीचा भंग झाला नसेल तर सॉरी कोणत्याही शर्तीचा भंग झाला असेल तर रद्द बदल होईल आणि यातील कोणत्याही पक्षाने दुसऱ्या पक्षाविरुद्ध विनंती अर्ज सादर केल्यानंतर शून्यतेच्या हुकूमनाम्याद्वारे तो तसा झाल्याचे घोषित करण्यात येईल म्हणजे एक चार आणि पाच त्यांनी जे सांगितलेलं आहे हा एक आहे विवाहाच्या वेळी तो त्याचा जोडीदार जो, जो स्पौस आहे तो हयात नसावा चार जो आहे तो वर आणि वधूचे निषिद्ध नातेसंबंध नसावे आणि वर आणि वधू एकमेकांचे सपेंडर नसावे तर याची जर पूर्तता नसेल तर कलम अकरा अन्वय असा विवाह रद्द बदल ठरेल हिंदू विवाह कायदा कलम सोळा अन्वय निर्थक आणि रद्द करण्यायोग्य विवाहाच्या आपत्त्यांची वैधता आपला जो विषय आहे त्याबद्दल हे कलम आहे ते त्याच्यात त्यांनी तीन पोटकलम आहेत त्याच्यापैकी त्यांनी असं म्हणले पोटकलम अकराखाली एखादा विवाह जर रद्द बादल असला तरीसुद्धा अशा विवाह संबंधातून जन्मलेले अपत्य तो विवाह विधीग्राही असता तर औरस ठरले असते त्याप्रमाणे औरस ठरेल म्हणजे एखादा विवाह जरी विधी अग्राह्य ठरला किंवा बेकायदेशीर ठरला तरीही औरस अपत्याला म्हणजे कायदेशीर विवाह केले झाल्यानंतर जन्मलेल्या आवडस अपत्याला जे काही अधिकार असतात ते त्यांना अधिकार असतील मग ते आपत्य विवाह विषयक कायदे विशोधन अधिनियम एकोणीशे शहत्तरच्या प्रारंभापूर्वी जन्मलेले असो किंवा नंतर जन्मलेले असो आणि विवाहाच्या बाबतीत या अधिनियमान्वये शून्यतेचा हुकूमनामा पारित करण्यात आलेला असो किंवा नसो म्हणजे त्याचा विवाह जरी शून्य झाला असेल तरीही झाला असेल किंवा नसेल म्हणजे त्याचा हुकूमनामा झाला असेल किंवा नसेल तरीही ते, 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 जी ते, ते, ते जे आपत्य आहे ते औरस आपत्याला जे काही अधिकार असतील ते त्याला मिळतील थोडासा फरक आहे आपण बघू पुढं त्याच्यानंतर पोटकलम दोन सोळामध्ये कलम बारा अनुभवी विवाह शून्य त्याचा हुकूमनामा देण्यात आला असेल त्या बाबतीत तो हुकुमनामा पारित करण्यापूर्वी जन्मलेले किंवा गर्भात असलेले जे आपत्य हुकूमनाम्याच्या तारखेस तो विवाह शून्य ठरण्याऐवजी त्याचा विच्छेद झाला असता तर त्या विवाह संबंधातील दोन्ही पक्षाचे औरस अपत्त्य ठरले असते असे कोणतेही अपत्त्य शून्य करण्याचा हुकुमनामा काढला असला तरीसुद्धा त्या पक्षाचे औरस अपत्त्य मानण्यात येईल थोडक्यात विवाह विच्छेद झाला असेल किंवा नसेल तसा आदेश काढला असेल किंवा नसेल तरीही जे आपत्य आहे ते आवरास ठरेल हे एक आपल्याला महत्वाचा कलम आहे ज्याच्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने उहप केलेला आहे जो विवाह कलम बारा बारा खाली शून्य व रद्द बदल झाला आहे किंवा शून्यतेच्या हुकूमनाम्यान्वये शून्य झाला आहे अशा विवाहाच्या संबंधातून जन्मलेले कोणतेही अपत्य हा अधिनियम पारित झाला नसता तर असे आपत्य आपल्या माता पित्यांच्या औरस अपत्य नसल्या कारणाने त्याच्या माता पित्यांशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तीच्या मालमत्तेतील कोणतेही हक्क संपादन करण्यास अक्षम झाले असते अशा कोणत्याही प्रकरणी पोटकलम एक किंवा पोटकलम दोन मध्ये अंतर्भूत असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे अशा अपात्याला असे कोणतेही हक्क प्रदान होतात असा अर्थ लावला जाणार नाही याचाच अर्थ असा आहे की अनोरसा आपत्याला जे काही मिळकतीमध्ये हिस्सा मिळणार आहे तो लिमिटेड आहे आपण बघू खाली माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलेलं आहे ते थोडंसं कायदे कायद्याचे शब्द थोडे अवघड आहेत याचा अर्थ आपण खाली बघू हिंदू विवाह कायदा एकोणीशे पंचावन्न कलम सतरा अन्वय हा कायदा लागू झाल्यानंतर विवाहाच्या दिनांकास वधूचा पती किंवा वराची पत्नी हयात असेल अशा दोन हिंदूंमधील कोणताही विवाह रद्द ठरेल आणि भारतीय दंड संहिता कलम चारशे चौऱ्याण्णव आणि चारशे पंचाण पंच्याण्णव अन्वय कारवाईस पात्र ठरेल म्हणजे या दोन्ही याचा अर्थ हा झाला की एक पत्नी किंवा पती हयात असताना दुसरे लग्न करता येणार नाही असा विवाह जो आहे तो बेकायदेशीर अवैध ठरेल आता आपण मान्य सर्वोच्च न्यायालयाने काय म्हणलं ते बघू मान्य सर्वोच्च न्यायालयाचे न्याय न्यायमूर्ती मान्य श्री जी एस सिंघवी आणि मान्य श्री अशोक कुमार गांगुली यांनी स्पेशल ड्यू पिटिशन क्रमांक uh, बारा सहाशे एकोणचाळीस शून्य नऊ मधून उद्भवलेल्या रेवण सिद्धप्पा आणि इतर विरुद्ध मल्लिकार्जुन आणि इतर या अनवरस अनवरस आपत्त्या प्रकरणात दिनांक एकतीस मार्च दोन हजार अकरा रोजी निकाल देताना काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत आपल्या विषयाच्या संदर्भातील ते आपण बघू न्यायालयाने हे लक्षात ठेवले पाहिजे की पालकांमधील नातेसंबंध कायद्याने मंजूर केले जाऊ शकत नसतील परंतु अशा नातेसंबंधात आपत्याच्या जन्माला पालकांच्या नातेसंबंधापेक्षा स्वतंत्रपणे पाहिले पाहिजे म्हणजे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या पाहिल्या पाहिजेत असं माननीय न्यायालयाचं म्हणणं आहे की पालकांमधील नातेसंबंध कायदेशीर आहेत किंवा बेकायदेशीर आहेत ही बाब वेगळी पाहिली पाहिजे आणि या संबंधातून जे आपत्य जन्मलेलं आहे त्याला स्वतंत्रपणे पाहिले पाहिजे अशा नातेसंबंधात जन्मलेले अपत्य निर्दोष असते असं न्यायालय म्हणतंय आणि वैधविवाहात जन्मलेल्या इतर अपत्यांना दिलेले सर्व हक्क त्याला मिळतात कलम सोळा तीन मधील दुरुस्तीचा हा मुख्य मुद्दा असतो मुख्य मुद्दा आहे ही जी दुरुस्ती केलेली आहे कलम सोळा तीन आपण वरती जी बघितली त्याच्यात मुख्य मुद्दा हा आहे की जे जन्मलेली आपत्ती आहे अशा नातेसंबंधातून किंवा शून्य विवाहातून ते निर्दोष आहे आणि वैध आपत्याप्रमाणे त्याला सगळे अधिकार मिळाले पाहिजेत मालमत्तेच्या अधिकाराच्या संकल्पनेचा अर्थ लावताना भारतीय घटना कलम आर्टिकल तीनशे अ देखील लागू होते तीनशे अ काय म्हणतो आर्टिकल भारतीय राज्यघटनेचा कायदेशीर अधिकाराशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याच्या मालमत्तेपासून वंचित ठेवता येणार नाही म्हणजे एखाद्या व्यक्तीला कायदेशीर संपत्तीचे किंवा मालमत्तेच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा एखादा कायदा असेल तरच त्याला वंचित ठेवता येईल असा जर कुठलाही कायदा नसेल किंवा कायदेशीर अधिकार नसेल तर त्याला मालमत्तेच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही कलम सोळा तीन न्यायालयाने असं म्हणलेलं आहे की कलम सोळा तीन कलम सोळा पोट कलम तीन हे अगदी स्पष्ट करते की विवाह रद्द झालेल्या प्रकरणातील आपत्य केवळ त्याच्या पालकांच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकते इतर कोणाच्याही मालमत्तेवर नाही तथापि आम्हाला हे लक्षात घेणे मनोरंजक वाटते की कायदे मंडळाने कलम सोळा तीन मध्ये मालमत्ता हा शब्द वापरला आहे स्वकष्टाजित मालमत्ता किंवा वडीलोपार्जित मालमत्ता हे स्पष्ट केलेलं नाही मालमत्ता हा शब्द व्यापक आणि सामान्य ठेवण्यात आलेला आहे असं न्यायालयाने नोंदवलेलं आहे आमच्या मते संयुक्त कौ कौटुंबिक मालमत्तेच्या बाबतीत म्हणजे एकत्र कुटुंबाच्या माल मा, मालमत्ते मालमत्तेच्या बाबतीत अशा आपत्त्यांना म्हणजे अशा अनरोस आपत्यांना केवळ त्यांच्या पालकांच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मिळण्याचा हक्क असेल परंतु ते स्वतःहून त्यावर दावा करू शकणार नाहीत ते स्वतः हक्क मागू शकणार नाहीत ज्यावेळेस पालकांना वाटपानुसार मा मालमत्ता मिळेल तेव्हा त्यांचा तो आ, आ, अधिकार त्यांना मिळेल तात्तिक दृ दु, दृष्ट्या वडीलोपार्जित मालमत्तेच्या विभाजनानंतर अशा मुलांच्या पालकाच्या पालकांच्या पाल वाट्याला येणारी मालमत्ता ही स्वसंपादित आणि निरपेक्ष मालमत्ता म्हणजे सेल्फ अक्वायर्ड आणि ॲब्स्युट प्रॉपर्टी होते आपल्याला माहिती आहे की जी वडीलोपार्जित मालमत्ता असते ती त्याचं वाटप ज्यावेळेस होतं तेव्हा ज्याला तो वाटा मिळतो किंवा हिस्सा मिळतो त्याची ती स्वसंपादित मालमत्ता होते स्वकष्टाजित मालमत्ता आणि स्वसंपादित मालमत्ता ह्या दोन्हीमध्ये फरक आहे स्वकष्टाजित म्हणजे स्वतःच्या मेहनतीने पैशाने कमवलेली मालमत्ता आणि स्वसंपादित म्हणजे त्याला कुठल्याही अधिकाराने वारसाधिकाराने शासना करून वगैरे वगैरे किंवा वाटपाने अशी मिळालेली जी मालमत्ता आहे तिला स्वसंपादित सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी असं म्हणतात दुरुस्तीनंतरही मर्यादा एवढीच आहे की त्यांच्या पालकांच्या हयातीत अशी मुले वाटपाची मागणी करू शकत नाहीत परंतु त्यांच्या पालकाच्या मृत्यूनंतर त्यांना अधिकार वापरता येईल म्हणजे अनवरस जी आपत्त्या आहेत त्यांना ते, आहे। ते स्वतःहून मालमत्तेत हिस्सा मिळावा अशी मागणी करू शकणार नाही परंतु त्यांचे पालक जर मयत झाले आणि त्यांना जर हिस्सा मिळाला नसेल तर ते मग त्यांना हा अधिकार वापरता येईल आणि पालकांच्या नावे आ, जे मालमत्तेचा हिस्सा आहे तो घेता येईल आणि स्वतःचं नाव वारस म्हणून दाखल करता येईल तर आता या ज्या आपण तरतुदी बघितल्या दोन कायदे आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निकाल यावरून काय स्पष्ट होतं की एक तर पती किंवा पत्नी हयात असताना केलेला दुसरा विवाह अवैध आणि शून्यवर ठरतो त्यामुळे असा विवाह केलेला खातेदार मय झाल्यास त्याने बेकायदेशीरपणे विवाह केलेल्या दुसऱ्या पत्नीचे नाव वारस म्हणून दाखल करता येणार नाही हे एक झालं तथापि प्रथम पत्नीपासून कायदेशीरपणे घटस्फोट घेऊन कायदेशीरपणे केलेला दुसरा विवाह वैध ठरेल तसेच प्रथम पत्नीमय झाल्यानंतर कायदेशीरपणे केलेला जो दुसरा विवाह आहे तो वैध ठरेल परंतु प्रथम पत्नी किंवा पती जिवंत असताना केलेला कुठलाही विवाह अवैध ठरेल आणि त्याला वारस म्हणून अधिकार प्राप्त होणार नाहीत दोन अशा अवैध विवाहामुळे काही अपत्य असतील तर मयत खातेदाराच्या स्वकष्टार्जित मालमत्तेमध्ये अशा आपत्यांची नावे वारस म्हणून दाखल करता येतील म्हणजे दुसऱ्या विवाहापासून झालेली जी मुलं आहे त्यांची नावं वारस म्हणून दाखल करता येईल परंतु दुसरा विवाह जर अवैध असेल तर पत्नीचं नाव दुसऱ्या पत्नीचं नाव दाखल करता येणार नाही ना ना परंतु अपत्यांची नावं दाखल करता येतील मयत खातेदाराकडील वडीलोपार्जित मालमत्तेमध्ये अशा वडीलोपार्जित मालमत्तेत संबंधित मयत खातेदाराला मिळालेल्या हिस्पुरत्या क्षेत्रासाठी अनारस आपत्त्यांची नावे दाखल करता येतील म्हणजे वडीलोपार्जित जी, जी मालमत्ता आहे त्याच्यातला या मयत खातेदाराचा जो हिस्सा आहे त्या हिस्स्यापुरतीच फक्त त्या अनारस आपत्त्यांची नावे दाखल करता येतील तर हा व्हिडिओ बघून आपला संभ्रम आता संपला असेल की एखादा विवाह अवैध असेल किंवा बेकायदेशीरपणे दुसरं लग्न केलं असेल तर त्यांच्या मुलांची नावे आपण वारस नोंद म्हणून कशी लावावी हे या सगळ्या व्हिडिओवरून वरू, आपल्याला लक्षात आलं असेल या व्हिडिओमध्ये इथंच थांबू नमस्कार धन्यवाद